लेप्टोस्पायरोसिस हा जीवाणूजन्य आजार असून 150 हून जास्त प्राण्यांच्या प्रजातींमध्ये हा रोग दिसून आला आहे। जास्त दुधाचं उत्पादन देणाऱ्या जनावरांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो। या रोगाचा प्रसार प्रामुख्याने गवत, पिण्याचं पाणी, चारा यावर आजारी जनावरांचं मूत्र, गर्भाशयाचा स्राव पडल्यानं होत असतो। बाधित जनावरांचं मूत्र हे प्रसारासाठी प्रमुख कारणीभूत घटक असतं। एखाद्या जनावराला या रोगाची बाधा झाल्यास आजारपणानंतर जवळजवळ 40 दिवस या रोगाचे जंतू मूत्रावाटे बाहेर पडत असतात। हा आजार सगळ्या पाळीव प्राणी तसंच जनावरांपासून माणसांमध्येही याचा संसर्ग होत असतो। अतिपावसाच्या पाणथळ भागात जिथे पाणी साठून राहतं तसंच ज्या ठिकाणी हवेत आर्द्रतेचं प्रमाण जास्त आहे अशा ठिकाणी लेप्टोस्पायरोसिस या आजाराचा प्रादुर्भाव दिसून येतो। या आजाराचे जीवाणू उंदराच्या शरीरात सुप्त अवस्थेत असतात। त्यांच्या मलमूत्राद्वारे झपाट्यानं या आजाराचा प्रसार होत असतो। आता बघूया त्याची लक्षणं। या आजाराचा प्रादुर्भाव तात्काळ तीव्र, तात्काळ सौम्य आणि दीर्घकालीन तीव्र या 3 टप्प्यात दिसून येतो। 1 महिन्यांपर्यंतची वासरं या रोगाला पटकन बळी पडतात। गाभड जनावरांमध्ये 4थ्या महिन्याच्या पुढच्या आणि गर्भधारणेच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या जनावरांमध्ये गर्भपाताची समस्या दिसून येते। कोणतीही लक्षणं नसताना अचानकपणे जनावरांचा गर्भपात होणं हे आजाराचं मुख्य लक्षण आहे। या आजाराचं निदान करण्यासाठी जनावरांच्या लघवीमधल्या रोगजंतूंचा प्रादुर्भाव तपासून निदान करता येतं। प्रतिबंधात्मक उपाय म्हणून घूस, उंदीर यांची संख्या कमी करण्यासाठी गोठ्यात तसंच आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता ठेवावी। शरीरावर जखम असल्यास त्वरित उपचार करावेत। लक्षणानुसार प्रभावी प्रतिजैवक पशुवैद्यकाच्या सल्ल्यानं द्यावीत। यासोबतच या व्हिडिओमध्ये ते सांगत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नक्की फॉलो करा ॲग्रोवन डिजिटलला। ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या ॲग्रोवन.com वर।